माथेरानमध्ये मागील काही दिवसांपासून गर्मीने डोके वर काढले असताना माथेरानला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावाबाबत नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. या तलावात असणारे पाणी माथेरान पर्यटन नगरीला पिण्याकरिता पुरवठा केला जातो आणि हे पाणी कमी पडत असल्याने नेरळ येथून पंपिंगद्वारे माथेरानला जादाचा पाणी पुरवठा करण्यात येतो. त्यामुळेच या पर्यटन हंगामामध्ये माथेरानकरांना पाणी टंचाईस सामोरे तर जावे लागणार नाही ना याची चिंता सर्वांना लागून राहिली आहे. परंतु जलप्राधिकरण कर्मचाऱ्यांच्या सुनियोजित नियोजनामुळे पाणी टंचाई सध्या तरी जाणवत नसल्याने सर्वत्र समाधान होत आहे. माथेरानमध्ये मे महिन्यामध्ये पूर्वी होणारी पर्यटकांची गर्दी मागील काही वर्षांमध्ये कमी झाल्याने पाण्याचा वापरही कमी झाला आहे. त्यामुळे या दिवसांमध्ये माथेरानकरांना पाणी टंचाई जाणवत नाही. परंतु काही भागांमध्ये मात्र पाणी कमी मिळत असल्याच्या अनेक तक्रारी होत असतात. जलप्राधिकरणाने 2 महिन्याआधीपासूनच प्रत्येक सोमवार आणि मंगळवार या 2 दिवशी विविध भागात पाणी पुरवठा बंद केला असल्याने सध्या माथेरानमधील तलावात पाणी उपलब्ध आहे. त्यामुळेच येणाऱ्या पर्यटन हंगामात माथेरानकरांना पर्यटन हंगाम असाच राहिला तर पाणी टंचाई सामोरे जावे लागणार नाही असे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.